हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण उलनपासून मोर कसा करायचा ते पाहणार आहोत, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. खूप छान झालेलं आहे, इथे मी केलेलं आहे. मोराची जोडी तयार करायची आपल्याला, इथे मी एक तयार करून घेतला आहे. आता आपण दुसरा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. याचं डेकोरेशन पण केलेलं आहे, खूप छान झालेलं आहे. हे पा, हे मोराची मान आहे, पुढे चोच आहे, वरती तुरा आहे, डोळे आहेत, साईडला पंख आहेत दोन्ही साईडला, आणि त्याच्यावर थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आरसे लावून. मानेला थोडी लेस लावलेली आहे आणि पाठीमागे इथे मी पिसारा तयार केलेला आहे. खूप छान झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे याला आरसे लावून डेकोरेशन केलेलं आहे पिसाऱ्याला सुद्धा. पूर्ण गोल फिरून सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या इतर मैत्रिणी शेअर करा, आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मोर खूप छान झालेला आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मोराचे दोन भागामध्ये व्हिडिओ होणार आहे, दोन पार्ट होणार आहेत, कारण एका भागामध्ये खूप मोठा होणार आहे, त्यासाठी मी दोन पार्ट करणार आहे. हा भाग एक असणार आहे, तर तुम्ही भाग दोन सुद्धा नक्की पहा याच्या पुढील व्हिडिओमध्ये. चला तर मग पाहूया यासाठी लागणारे साहित्य. मोरासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी तीन कलर घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीचे कलर वापरून मोर करू शकता. तर पोपटी, निळा आणि पिवळा असे तीन कलर घेतलेले आहेत, आणि त्यासाठी इथे मी दोन नंबरचा बॉल घेतलेला आहे. मोठी स्टोची वाटी आहे, बर्नर, सुई धागा आहे आपणाला नंतर पार्ट जोडण्यासाठी, मोर पंख जोडण्यासाठी, त्याचबरोबर साईडचा पिसारा जोडायचा असेल तर तो वापर करायचा आहे आपल्याला सुई धाग्याचा. कात्री, नऊ नंबर क्रोशा, आणि ही रिंग आहे, इथे मी बदाम आकाराची रिंग घेतलेली आहे. पहा, ही पाच नंबरची रिंग आहे, आणि आपण या रिंगला वरती इथे आपण पिसाऱ्यावर अशा प्रकारे रिंग लावणार आहोत, आणि हे आपण त्याचे पिसारे इथे अशा प्रकारे तयार करणार आहोत. तर याला थोडासा आकार देऊन वेगळी डिझाईन तयार करायची याच्यापासून. आपणाला हे सात रिंगा लावून घ्यायच्या अशा प्रकारे याला. तर त्यासाठी याला आपण ह्या रिंग, ही जी बदाम आकाराची रिंग आहे त्याचप्रमाणे याला पण थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे आपणाला अशा प्रकारे. पा, आणि मग विणायचे, आणि ते आपल्याला सर्व रिंग या पद्धतीने जोडून घ्यायच्या विणून. सर्व रिंगांना ह्याच्या बांगड्या आहेत, ह्या अशा लवचिक बांगड्या आहेत, मेटलच्या बांगड्या आहेत आपल्या खराब झालेल्या, त्या वापरत आहे मी ते. त्याला असा आकार देऊन त्याला विणायचं आहे आणि ते इथे जोडून घ्यायचं आहे. तर सगळ्यांना असाच आकार द्यायचा आहे. आणि इथे मी हे तार घेतलेली आहे मानेमध्ये टाकण्यासाठी. चला तर मग पाहूया आता मोर कसा विणायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला ही वाटी रॅप करून घ्यायची आहे, तर त्यासाठी ते मी पोपटी कलर वापरणार आहे. वाटी रॅप करण्याचे दोन तीन प्रकार आहेत, मी सर्व प्रकार दाखवलेले आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच. तर आज आपण सुईच्या सहाय्याने वाटी रॅप करणार आहोत, क्रोशाच्या सुईच्या सहाय्याने अशा प्रकारे. वरच्या बाजूला साखळे आले पाहिजे, एक खांब आले पाहिजे असे वर साखळीचे. पूर्ण अशा पद्धतीने मी रॅप करून घेते. अशा प्रकारे आपली वाटी रॅप करून झालेली आहे, आणि इथे मी धागा कट करून हा दुसरा धागा वर जो आपण वापरणार आहेत बॉलला तो धागा जोडून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला तीन साखळ्याचा पहिला क्रम करून घ्यायचा आहे, आणि इथे खांब करायचे आहेत.
दोन दोन धागे पकडून इथे खांब करून घ्यायचे अशा प्रकारे। तर मी हा राऊंड इथे कंप्लीट करून घेते। हा एक राऊंड तयार झालेला आहे आपला। इथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचा, पुन्हा तीन साखळ्याचा खांब आणि खांबावर खांब विणायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे खांबावर खांब आपण हे कंप्लीट करून घेऊ। अशा प्रकारे दोन राऊंड केलेत आणखी याच्यावर आपण चार राऊंड करून घेणार आहे, म्हणजे टोटल सहा राऊंड आपण खांबावर खांब विणून घेणार आहोत। तर इथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून वरती आणि चार राऊंड करून घेऊया, मग बॉल ॲड करून घेऊया। अशा प्रकारे इथे मी सहा राऊंड करून घेतलेला आहे। आपला अर्धा बॉल ॲड झालेला आहे, याच्यामध्ये बॉल पण घातलेला आहे। एक दोन तीन चार पाच सहा राऊंड झालेले आहेत। आता सातव्या राऊंडला आपल्याला थोडंसं कमी करावं लागणार आहे, म्हणजे वरचा भाग ॲडजस्ट होईल। तर तीन साखळ्याचा एक खांब, चार खांब घ्यायचे खांबावर खांब कंटिन्यू, तीन आणि हे चार खांब झाले। आता पाचवा, हा पाचवा आणि हा सहावा दोनाचा एक करायचा आहे। परत चार सिंगल खांब, एक दोन तीन चार, पुन्हा पाचवा आणि सहावा दोनच आहे। अशा प्रकारे हा राऊंड इथे कंप्लीट करून घेऊया। अशा प्रकारे आपला सातवा राऊंड पण कंप्लीट करून घेतलेला आहे मी इथे। आता आठव्या राऊंडसाठी तीन साखळ्या, परत दोन खांबावर खांब आणि ह्या पहिल्या मिळून तीन खांब झाले। आता पुढे चौथा आणि पाचवा दोनाचा एक करायचा, तीन सिंगल खांबावर खांब, एक दोन आणि तीन, आणि चौथा आणि पाचवा दोनाचा एक। तर हा राऊंड मी ते अशा प्रकारे कंप्लीट करून घेते। हा आपला आठवा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे। नववा राऊंड, एक दोन तीन, दोन सिंगल, तिसरा आणि चौथा दोनाचा एक। अशा प्रकारे हा पण राऊंड कंप्लीट करून घेऊया। हा आपला नववा राऊंड पण कंप्लीट झाला आहे। दहाव्यासाठी परत तीन साखळ्या, एक सिंगल आणि पुढे दोनाचा एक। अशा प्रकारे हा कंप्लीट करून घेते। हा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे। इथे शेवटचा राऊंड आहे, दोनाचा एक करत जायचे। पूर्ण गोल बंद होईपर्यंत आता हे दोनाचा एक करून घ्यायचं। अशा प्रकारे हा आपला बॉल रॅप करून झालेला आहे। इथे एक साखळी टाकून मी इथे धागा कट करून घेते। अशा प्रकारे आपला बॉल रॅप करून झालेला आहे। याला आता कुठल्याही बाजूने आपल्याला मान तयार करायचे, तर मानेसाठी इथे आपल्याला धागा जोडून घ्यावा लागेल। इथं धागा जोडलेला आहे मी, पहिला तीन साखळ्याचा खांब, आपल्याला गोल राऊंड मध्ये खांब करून घ्यायचे
इथे आपण पहिला तीन साखळ्याचा खांब घेतला, त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचे अशा प्रकारे. इथे आता आपण इथे जेवढे खांब घेतले त्या खांबावरच खांब घेत घेत गोल करत जायचे. आता पुन्हा इथे दुसऱ्या राऊंडसाठी तीन साखळ्याचा खांब आणि खांबावर खांब. खाली गोल करण्यासाठी जेवढे खांब घेतले तेवढेच वर घेत जायचे आणि विणायचे. अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा खांब आलेले आहेत तिथे. तर हे अकरा खांबावर अकरा खांब घेत आपल्याला याची पूर्ण अशी मान तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली मान तयार करून झालेली आहे. इथे मी 14 राऊंड करून घेतलेले आहेत. 14 राऊंड झाल्यानंतर इथे आपल्याला पुढे चोचेसाठी वेगळा कलर लावायचा आहे. तर त्या अगोदर आपण स्टफिंग भरून घेऊया याच्यामध्ये ही तार घालून. हे अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला तार ऍड करायचे आहे आणि हे आतमध्ये हळूच घालून घ्यायचे. याच्यामध्ये आतमध्ये घालून घेते. अशा प्रकारे इथे मान्यामध्ये ताराने स्टफिंग करून घेतलेली आहे आणि इथे 15x1 राऊंड करून घेतलेला आहे निळ्या रंगाने. आता इथे चोच तयार करायची, त्यासाठी लाल रंग जोडून घ्यायचा. आता चोच आपण मुख्या खांबाने करणार आहोत. पहिला राऊंड खांबावर खांब पूर्ण करून घेऊया मुख्य खांबाने. प्रत्येक खांबावर खांब हा पहिला राऊंड झालेला आहे. आता याच्या खांबाच्या मधून घ्यायचे आपल्याला दोन तीन चार चार खांबानंतर दोनाचा एक करायचा आहे. पाचवा सहावा हा राऊंड या पद्धतीने कंप्लीट करून घेते मी. दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या राऊंडसाठी परत एक दोन तीन तीन नंतर दोनाचा एक. पिचोच अशाच प्रकारे कमी करत जायची. त्यानंतर दोन नंतर दोनाचा एक, पुन्हा एक नंतर दोनाचा एक, पुन्हा शेवटी सगळ्यात दोनाचा एक. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण बॉलचे वरचे राऊंड वाढ कमी केले त्याचप्रमाणे इथे पण चोचेचे कमी करायचे. तर मी इथेच चोच कम्प्लीट करून घेते. अशा प्रकारे ही आपली चोच तयार झालेली आहे. मान आणि चोच तर याला आता आपल्याला इथे बांधून घ्यायचे आणि याला असा तार असल्यामुळे काय व्यवस्थित आकार देता येतो याला. इथे फक्त बांधून घ्यायचे निळ्या कलरने. अशा प्रकारे ते बांधून घेतलेले आहे आणि अशी मान बसलेली आहे पाहू शकता. तर याच्या पुढील भागामध्ये आपल्याला याचे साईडचे पंख
पाठीमागचा मोर पिसारा कशा प्रकारे तयार करायचा ते पाहायचं आहे, तेव्हा भाग दोन पाहायला विसरू नका। भाग एक मध्ये हा बॉडी आणि मान तयार झालेली आहे, खूप छान होणार आहे मोर, त्यासाठी दोन्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।